नमस्कार. अचीवर्स अँड बिझनेस फेस टू फेस मध्ये मी निलेश पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. या कार्यक्रमात आपण कल्याणच्या तरुण आणि तडफदार उद्योजकांना भेटतो, पण आज आपण एका व्यक्तीला नाही तर एका उद्योजक दाम्पत्याला भेटणार आहोत. चला तर आपण सगळे स्वागत करूया श्री संतोष चंद्रबान बच्छाव आणि सौ अश्विनी संतोष बच्छाव यांचं. नमस्कार. संतोष सर अँजल अबेकस आणि वैदिक मॅथ्स अकॅडमीचे संस्थापक आहेत. 3 वर्षांपासून ही अकॅडमी ते सक्सेसफुली चालवत आहेत. याशिवाय ते एनसीईआरटी आणि इग्नूचे सर्टिफाईड स्टुडंट काउन्सिलरही आहेत. अनेक उपक्रम जसे मोटिवेशनल स्पीकर, माइंड ट्रेनिंग, स्टुडंट काउन्सिलिंग, करिअर काउन्सिलिंग असे अनेक उपक्रम ते राबवतात. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करण्याचा ध्यास घेऊन काम करणारे एक उत्साही व्यक्तिमत्व म्हणजे आपले संतोष सर. तर चला आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया. नमस्कार संतोष सर. नमस्कार. तुझं स्वागत असो. संतोष सर, पायथागोरस सारखा फिलॉसॉफर आणि गणितज्ञ म्हणतो की देर इज म्युझिक इन नंबर्स. येस. प्लेटो सारखा तत्वज्ञानी म्हणतो की जर तत्वज्ञान शिकायचंय त्याने आधी गणित शिका. लेट नो वन इग्नोरंट ऑफ ज्योमेट्री एंटर हियर. ज्याला गणित येत नाही त्याला माझ्या कॉलेजमध्ये प्रवेश नाही. पण आज जर बघायला गेलं तर अशी गणिताचं वेड असणारी, गणिताची आवड असणारी मुलं खूप कमी दिसतात. उलट अनेक मुलांमध्ये गणिताची भीती किंवा गणिताबद्दल अँझायटी निर्माण झालेली दिसते. मग ही समस्या मुळात निर्माण कशी झाली किंवा याचं मूळ कारण काय? ओके. तर आपण समजून घेऊया गणित विषयाची भीती कशी असते, ही नक्की भीती कुठून येते. म्हणजे मुलं जेव्हा मॅथ्स कॅल्क्युलेशन करतात तेव्हा ते कधी पेपरवर करतात तर कधी मनातल्या मनात करतात. आणि मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करणं ही गोष्ट मुलांच्या मनात गोंधळ निर्माण करते. गणित सोडवताना कधी कधी खूप स्टेप्स असतात, त्यामुळे जेवढ्या जास्त स्टेप्स तेवढी जास्त मेहनत करावी लागते विद्यार्थ्यांना. आणि जेवढी जास्त मेहनत तेवढं जास्त टाइम पण मुलांना लागतो. आणि ही गोष्ट मुलांना त्रासदायक ठरते. आपण जर बघितलं तर 1 ते 10 मुलं 1 ते 30 टेबल्सचा अभ्यास करतात, पण 95% मुलांना 21 ते 30 टेबल येणार नाहीत. बरोबर. याचं मूळ कारण आहे त्याच्या उजव्या मेंदूचा वापर ते कमी करतात. आणि एवढं ओव्हरऑल जर टेन्शन बघितलं, एन्झायटी बघितली, तर हळूहळू हा मॅथ्स हा विषय हा सायकोलॉजिकल एन्झायटी बनायला लागतो, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम बनायला लागतो. हे आहे मूळ कारण. मग याच्यावर काही उपाय किंवा काही सोल्युशन्स आहेत का? याच्यावर सोल्युशन्स आहेत. वैदिक मॅथमॅटिक्स आणि अबॅकस हे 2 याच्यावर प्रभावी सोल्युशन्स आहेत. तुमचं ध्येयच आहे की मुलांमध्ये गणिताची आवड निर्माण करणं. तर वैदिक मॅथमॅटिक्सच्या माध्यमातून ही सुरुवात आपण जर केली तर वैदिक मॅथमॅटिक्स किंवा वैदिक गणित म्हणजे नक्की काय, त्यात काय काय गोष्टी येतात, ते कुठून आलं? ओके. वैदिक मॅथ्स, वैदिक म्हणजे वेदामधले, अथर्व वेदामध्ये वैदिक गणिताचा उल्लेख केला आहे. 1920 स्वामी भारतीकृष्ण तीर्थ यांनी अथर्व वेदामधील गणिताचा अभ्यास करून 16 फॉर्म्युले आणि 13 सब फॉर्म्युले डेव्हलप केले. आणि अशा पद्धतीने डेव्हलप केले त्यामुळे हे फास्ट कॅल्क्युलेशन सिस्टम वाटतात. आणि हे जवळजवळ 2500 वर्षापूर्वी 1100 फास्ट कॅल्क्युलेशन टेक्निक्स होत्या. आज फक्त 100 फास्ट कॅल्क्युलेशन टेक्निक्स अवेलेबल आहेत. आणि वैदिक मॅथमॅटिक्स जगातल्या प्रत्येक मॅथमॅटिक्सच्या ब्रांचमध्ये अप्लाय केलं जातं. म्हणजे आपला हत्ती हरवला आणि आपल्याकडे फक्त शेपूट आता बाकी आहे. पण शेपूट पण खूप महत्वाची आहे. मग संतोष सर मला सांगा की या वैदिक मॅथमॅटिक्स शिकण्याचे आज काय फायदे आहेत विद्यार्थ्यांना किंवा आमच्यासारख्या मोठ्या व्यक्तींना? ओके. वैदिक गणितामुळे उपयोग मेन जो गणिताचा पाया आहे ज्याला म्हणतो आपण कॅल्क्युलेशन, हा गणिताचा पाया वैदिक गणित खूप स्ट्रॉंग करतं. गणित विषय मला आवडीचा करायचा आहे, नावडता विषय आवडीचा करायचा आहे, तर त्यात पहिले आपल्याला इंटरेस्ट क्रिएट करावा लागेल. हा इंटरेस्ट वैदिक मॅथमॅटिक्समुळे होतो. वैदिक मॅथमॅटिक्समुळे 2 ते 5 मिनिटात जे गणित होतात ते गणित 5-10 सेकंदात मुलं सॉल्व्ह करतात. त्यामुळे हा त्रासदायक वाटणारा विषय मुलं एन्जॉय करू लागतात. ओके. वैदिक मॅथमॅटिक्समुळे जे 3 ते 5 स्टेप्समध्ये गणित होतात ते मुलं 1 स्टेपमध्ये करतात. त्यामुळे हे मॅजिक सारखं वाटतं मुलांना. वैदिक गणितामुळे स्पीड वाढतो, मॅथ्स कॅल्क्युलेशनचा स्पीड वाढतो, अॅक्युरेसी वाढते, क्रिएटिव्ह थिंकिंग वाढते, लॉजिकल थिंकिंग वाढते. काही टेक्निक्स तर मुले वैदिक गणितामध्ये अशा काही टेक्निक्स आहेत जे मुले मनातल्या मनात डायरेक्ट सॉल्व आन्सर्स डायरेक्ट सॉल्व्ह करतात. त्यामुळे त्यांचा उजव्या मेंदू राईट ब्रेनची जास्त डेव्हलपमेंट होते. वैदिक गणितामुळे 1 ते 30 नव्हे तर 1 ते 100 पाढे कसे लक्षात ठेवायचे याच्या टेक्निक्स अवेलेबल आहेत. पण मला जॉबसाठी, शालेय जीवनाच्या बाहेर जॉबसाठी किंवा पुढे ऍडमिशनसाठी वैदिक गणिताचा फायदा कसा होईल? येस. अगदी खूप छान प्रश्न विचारला.
ज्या सरकारी नोकरी जॉब्स मिळण्यासाठी ज्या पहिले टेस्ट असतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम एप्टिट्यूड टेस्ट, त्याच्यामध्ये गणित हा खूप महत्वाचा विषय असतो. त्यावेळेस तुम्हाला माहिती असेल की किती सेकंदात एक गणित सॉल्व्ह करावं लागतं, जवळजवळ एका मिनिटापेक्षा कधी अधिक कमी वेळ असतो ते सॉल्व्ह करण्यासाठी. 150 प्रश्नांना 120 मिनिटे म्हणजे साधारणतः 40 सेकंदामध्ये मला एक प्रश्न सोडवायला लागतो. आणि आमच्यासारखी मुलं असतात ती गणितानंतर ठेवतात, पण जी मोठे प्रश्न असतील जे छोटे छोटे प्रश्न असतील जे उत्तर ते फटाफट सोडून घेतात. आणि गणित बऱ्याचदा आमची राहूनच जातात, कारण एक गणित एक मिनिटात कधी पूर्ण होत नाही. येस. आणि त्याच्या फॉर्म्युला माहिती असूनही नाही होत, कारण वेळ नसतो कॅल्क्युलेशनला. अगदी बरोबर. वैदिक गणिताचा तिथे खूप छान फायदा होतो. वैदिक गणित जर शिकलेला जर स्टुडंट असेल तर ते गणित तो 5 ते 10 सेकंदात सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे तुमचे 30 सेकंद वाचतील एका गणितामागे. म्हणजे तो पेपर मी वेळात पूर्ण करू शकतो. अगदी बरोबर. आणि जर हे 10वीला आपण अप्लाय केलं तर 10वीचा पेपर जर त्यांना 40 मार्काचा पेपर सोडवायचा आहे तोच पेपर ते आणखीन कमी वेळामध्ये पूर्ण करू शकतात. येस डेफिनेटली डेफिनेटली. कॉलेज लाईफ मध्ये वैदिक मॅथमॅटिक्सचा उपयोग होऊ शकतो. येस डेफिनेटली. जर तुम्ही बघितलं कॉमर्स मध्ये अकाउंट एक असा विषय असतो जिथे त्यांना रोज नेहमी कॅल्क्युलेशन करावे लागते. आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना तर तुम्ही बघाल तर नेहमी त्यांना कॅल्क्युलेटर बरोबर घेऊनच राहावं लागतं. तर 11th कॉमर्स टू एम कॉम कॉमर्स पर्यंत अकाउंट विषय असतो. अकाउंट विषयाकरता नेहमी वारंवार गणित सोडवावे लागतात. त्यामुळे ते वैदिक मॅथ्स त्यांना माहिती असेल तर त्यांचा कॅल्क्युलेटरचा वापर कमी होईल आणि ते खूप छान कॉन्फिडेंटली ते गणित करू शकतात. त्यांना जी गणिताची भीती अजिबात वाटणार नाही. संतोष सर, तुम्ही अथर्ववेदाचा उल्लेख केलात, तर अथर्ववेदामधून या गणिताचा तुम्ही स्वतः अभ्यास केलात की काही दुसऱ्या पुस्तकांचा आधार घेतलात? आणि मग वैदिक मॅथमॅटिक्स अनेक ठिकाणी आहे, तुम्ही काही याचा काही याच्यामध्ये काही वेगळेपणा आणलाय का? येस. आम्ही वैदिक गणित पहिले वैदिक गणित जेव्हा मला जे गोष्ट 2 वर्षापूर्वी कळाली तेव्हा फक्त गणिताच्या ट्रिक्स होत्या, त्याचे ऍप्लिकेशन्स फार कमी होते. त्यामुळे मुलं तर शिकायचे वैदिक गणित, पण ते ऍप्लिकेशन्स कमी असल्यामुळे त्यांचा इंटरेस्ट तेवढा नव्हता वाढत. पण आम्ही काय केलं, पहिली ते 10वीच्या गणिताचा अभ्यास केला, कोणत्या स्टँडर्डला कोणती ट्रिक शिकवली पाहिजे ते आम्ही थोडासा अभ्यास केला. आणि आता उदाहरण सांगेल, 5वी 6वीच्या मुलांना जर 2 अंकी 3 अंकी संख्यांचा गुणाकार करायला लावला तर त्यांना मजा वाटेल, पण हेच 2 अंकी 3 अंकी संख्यांचा गुणाकार आपण 8वी 9वीच्या मुलांना करायला लावला तर त्यांना ते इंटरेस्टिंग नाही वाटणार. मग 8वी 9वीच्या मुलांना स्क्वेअर स्क्वेअर रूट क्यूब क्यूब रूट एक्स आणि वाय हे व्हेरिएबल्स असलेली गणित सोडवायला लावली तर त्यांना ते इंटरेस्टिंग वाटेल. म्हणून आम्ही स्टँडर्ड वाईज ते पोर्शन एक वेगळ्या पद्धतीचा सिलेबस आम्ही डिझाईन केलेला आहे. आणि अजून एक गोष्ट सांगे वाटेल, आय एम सर्टिफाईड स्टुडंट काउन्सिलर देखील आहे मी. सायकोलॉजीमध्ये एक थेरपी आहे विद्यार्थ्यांच्या मनातली भीती कमी करण्याची, त्या थेरपीचं नाव आहे डिसेन्सिटायझेशन थेरपी. त्या थेरपीचा देखील वापर करून मी हा सिलेबस डिझाईन केलेला आहे. त्यामुळे मुलांना गणित खूप फास्ट पद्धतीने सॉल्व्ह करतात आणि त्यांची मनातली जी भीती असते ती फार कमी होते. ही तर बघायला गेलं तर एक खूप मोठी अचीवमेंट आहे, कारण वैदिक मॅथमॅटिक्सचा सिलेबस यांनी पूर्ण तयार केलेला आहे पहिली ते 10वीच्या पूर्ण वर्षांसाठी. आपल्याला जर त्या शालेय अभ्यासक्रमात ते इन्क्लूड करायचं असेल तर या गोष्टीचा नक्कीच आपण फायदा घेऊ शकतो. अश्विन मॅम, मी तुमच्याकडे येतो की हे वैदिक गणित इतकं इंटरेस्टिंग आहे, त्याचे इतके फायदे आहेत, पण मग कुठल्या वयाचा व्यक्ती हे शिकू शकतो आणि याची सुरुवात आपण कशी करावी किंवा कोर्स कसा करू शकतो? ओके. वैदिक मॅथ्स हे 5th पासून पुढे कोणीही शिकू शकतं, त्याला वयाची मर्यादा नाही. ज्यांना आवडेल, रिटायर्ड झाल्यावर हो, ज्यांना आपल्यामध्ये डेव्हलपमेंट करायची आणि आपण जे काम करतो त्यामध्ये त्याच कामामध्ये काही ती इम्प्रुव्हमेंट करायची त्यासाठी आपण वैदिक मॅथ्स हे शिकू शकतो. वैदिक मॅथ्स हे 3 लेवल्स असतात, तर लेवल एका आठवड्यामध्ये 2-2 हा क्लास घेतला जातो वैदिक मॅथ्सचा. आणि वैदिक मॅथ्स मध्ये सुरुवातीला 100 मार्क्सचा एक पेपर घेतला जातो, 50 मिनिट्स मध्ये मुलं सॉल्व्ह करतात. पण वैदिक मॅथ्स हा क्लास झाल्यावर हा तोच पेपर 100 मार्क्सचा पेपर मुले 15 ते 20 मिनिटात सॉल्व्ह करतात. तर वैदिक मॅथ्स हा मुलांना फायदा होतो. आणि किती महिन्यांचा कालावधी लागू शकतो हे पूर्ण शिकण्यासाठी? एक लेवल म्हणजे 3 लेवल्स असतात, तर मुलांचे 6 महिन्यात होऊ शकतो हा कोर्स. म्हणजे जर ज्यांनी आतापर्यंत लावलेला नाही आणि तो यावर्षी 10वीला जातोय तर जर त्यांनी जून मध्ये सुरुवात केला तर मला वाटतं डिसेंबर पर्यंत म्हणजे त्या शाळेतला सिलेबस पूर्ण होईपर्यंत वैदिक मॅथमॅटिक्सचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतो. हो नक्की. आणि त्याला 10वीच्या परीक्षेत नक्कीच त्याचा फायदा होईल. हो नक्कीच. तुम्ही आम्हाला वैदिक मॅथमॅटिक्स बद्दल सांगितलं, तसंच आम्ही तुमचा उपक्रम जिथे जिथे राबला अशा काही शाळांनाही भेटलो, तर शाळेतले काही मुख्याध्यापकांनी त्यांचा अनुभव आम्हाला सांगितलाय तो आपण ऐकूया. संतोष बच्चाव सरांनी एन्झेल वैदिक अबॅकस आणि वैदिक मॅथ्स ही संकल्पना आमच्या शाळेपर्यंत आणली. खरं तर आम्ही मुख्याध्यापक मुलांच्या प्रश्नांकडे सतत गांभीर्याने पाहतच असतो आणि बऱ्याचदा काही प्रश्न आम्हाला सुटत नसतात. आणि त्यातला मुख्य प्रश्न म्हणजे
विद्यार्थ्यांना गणित लवकरात लवकर अवगत होणं आणि दुर्दैवाने तो प्रश्न आमच्याकडून खऱ्या अर्थाने सुटत नव्हता. मुलांमध्ये आम्हाला बालपणापासून गणिताची आवड निर्माण करता येत नव्हती, मात्र संतोष सरांनी वैदिक मॅथ्स आणि अबॅकसची कल्पना आम्हाला स्पष्ट करून दाखवली आणि मी सुद्धा त्याला तात्काळ मान्यता दिली आणि तेव्हापासून आमच्या मातोश्री रखमाबाई गायकवाड विद्यालय आणि नांदिवली स्थित द्वारका विद्यामंदिर या शाळांमध्ये त्यांनी वैदिक मॅथ्स आणि अबॅकसचे वर्ग चालू केले आणि खरोखर अगदी ज्या मुलांना गणितामध्ये अजिबात आवड नव्हती पालकांना आम्ही समजवलं, थोडेसे पैसे जातात, मात्र मी तीही कल्पना संतोष सरांना अगोदरच दिली होती की आमचे मराठी माध्यमाचे पालक आहेत, सामान्य घरातले मुलं आहेत, त्यांना जास्त फी वगैरे पेलवणारी नाही. संतोष सरांनी सुद्धा तात्काळ सांगितलं, सर हरकत नाही, आपल्याला पालक जेवढे पैसे देतील तेवढे चालतील, पण मला तुम्ही हा प्रयोग करायला तुमच्या शाळेत द्या. आणि खरोखर हा प्रयोग अतिशय यशस्वी झालेला आहे. अगदी आमच्या शाळेतला एक विद्यार्थी प्रथम जेव्हा संतोष सरांनी त्याची परीक्षा घेतली त्याला फक्त 6 गुण मिळाले होते 100 पैकी, पण फक्त 4 महिन्याच्या कालावधीमध्ये त्याला 89 गुण मिळाले. आणि मी म्हणेल की ही खरोखर मोठी अचीवमेंट आहे. त्याच्या पालकांनीही कधी कल्पना केली नसेल की आमचा मुलगा फक्त 6 गुण मिळवणारा 89 गुणांपर्यंत मॅथ्समध्ये जाऊ शकतो. ही कल्पना पालकांनी केली नव्हती, ती प्रत्यक्षात अबॅकस आणि वैदिक मॅथ्सच्या कल्पनेमुळे प्रत्यक्षात आली. याचं कारणही मी जाणून घेतलं की अबॅकस ही अशी कल्पना आहे की या कल्पनेमध्ये दोन्ही हातांचा वापर केला जातो आणि परिणामी दोन्ही हातांचा वापर केला गेल्यामुळे दोन्ही बाजूच्या लेफ्ट अँड राईट ब्रेनचा दोन्हींचाही वापर होतो आणि परिणामी मग जेवढी परिणामकारकता आपल्याला मिळायला पाहिजे ती पूर्ण क्षमतेने मिळते आणि मुलांना गणित सोपं वाटायला लागतं आणि गणिताची जी मुख्य भीती आहे ती दूर व्हायला वैदिक मॅथ्स आणि अबॅकसचा फार उपयोग होतो. आणि एकदा का भीती दूर झाली कोणत्याही कामाची, कोणतंही काम असू द्यात, बालवयात जर भीती दूर झाली तरच तो उंच उडी घेऊ शकतो. आणि बालवयात त्याच्याकडून जर भीती दूर झाली नाही तर कितीही टॅलेंट असलं तरी तो उंच उडी घेणारच नाही. पहिली गोष्ट तो उडीच मारणार नाही, त्यामुळे त्याच्यातलं टॅलेंट दाखवायचा प्रश्न येत नाही. आणि या वैदिक मॅथ्समुळं आणि अबॅकसमुळं मुलांना मॅथ्समध्ये उडी मारायची सवय लागू शकते. आमच्या शाळेमध्ये ही लागलेली आहे आणि फार यशस्वीरित्या हा कार्यक्रम आमच्याकडे राबवला जातोय. आणि मी तर संतोष सरांना म्हटलं की तुम्ही याचा प्रचार खूप मोठ्या प्रमाणावर करा. सध्याची मुलांमधली पालकांमधली फार ही समस्या, फार गरज आहे. आणि दुर्दैवाने आम्ही शिक्षक फक्त एका चौकटीमध्येच शिकवत असतो, जे टेक्स्ट दिलेलं असतं तेवढंच शिकवत असतो. त्याच्या पलीकडे ना आम्ही जात ना शासनाकडून कोणतेही नवीन प्रयोग करण्याची इथे संधी असते. कारण पोर्शन पूर्ण करायचं आहे, परीक्षा घ्यायची आहे, त्याचा निकाल लावायचा आहे, ते सगळं शासनाला सबमिट करायचं आहे, हे मुख्य आमचं काम. हे केलं नाही तर विचारणा केली जाईल, मग विचारणा होणार असेल तर नवीन काही आणायलाच नको. ह्या सगळ्या कल्पना आमच्याकडे दृढ झालेल्या आहेत. त्यामुळे संतोष सरांसारखे यंग आणि एनर्जेटिक पर्सनॅलिटी पुढे आले तर मुलांमधली गणिताची भीती सहज दूर होऊ शकते आणि मुलं गणित या विषयामध्ये सक्षम होऊ शकतात. आणि एकदा गणित विषयात मुलगा सक्षम झाला की त्याला मी शिकतोय असं वाटायला लागतं. बाकी विषय वाचून तो आकलन करू शकतो, कोणी त्याला समजवायची गरज नाही, स्वतः बसूनही आकलन करू शकतो. मात्र गणित हा विषय असा आहे की स्वतः बसून त्याला आकलन होऊ शकत नाही, कारण त्याला ट्रिक्सच दिल्या पाहिजेत आणि ह्या ट्रिक्स समजून घेण्याची कला या वैदिक मॅथ्समुळे आणि अबॅकसमुळे मुलांना मिळते आणि त्यामुळं मुलं फार चांगल्या प्रकारे तयार होऊ शकतात. धन्यवाद. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आता वैदिक गणिताबद्दल जाणून घेतलं. अश्विनी मॅम, पुढचा भाग आहे आपला अबॅकस. अबॅकस म्हणजे काय किंवा याची सुरुवात कुठून झाली, याचा शोध कुठे लागला, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी की अजून कुठे? ओके, अबॅकस हे कम्प्लीट ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे.
ते 5 ते 15 वर्षाच्या मुलं हे अबॅकस जॉईन करू शकतात. अबॅकस हे एक कॅल्क्युलेटिंग डिव्हाइस आहे. तर अबॅकसचा अभ्यास करून आपलं हे कॅल्क्युलेटर, मोबाईल, कम्प्युटर याचा शोध लागलाय आपण असेही म्हणू शकतो. अजून एक गोष्ट की लिलित प्रेस असे एक वेबसाईट आहे, त्यावर 101 जे इन्व्हेन्शनचे टॉप इन्व्हेन्शनचे शोध लागले गेले आहे, मानवासाठी खूप उपयोगी आहेत, त्यामध्ये नंबर 1 वर अबॅकस दाखवले आहेत. आणि 500 जे इन्व्हेन्शन्स आहेत तर डिस्कवरी चॅनलवर आपण बघितले आहेत, तर त्यावर त्यामध्ये पण टॉप 10 मध्ये अबॅकस हे दाखवले गेले. पण अबॅकस आलं कुठून आपल्याकडे? युरोपामधून, अमेरिकेतून की दुसरीकडून? ओके, अबॅकसचा शोध हा 2000 वर्षापूर्वी लागलेला आहे. तेव्हापासून अबॅकस यूज करण्यात आलेला आहे. आणि अबॅकसचा शोध हा चीनमध्ये लागला आहे. चीनमध्ये? म्हणजे हे सुद्धा आशियामधलंच आहे? हो, नक्कीच. तर आपल्याला वाटतं की अमेरिकेतून आलं तेच होणार? नाही. पण ह्या अबॅकसचे आपल्याला रेग्युलर लाईफ मध्ये काय काय फायदे होऊ शकतात? कारण तुम्ही म्हटल्या की अबॅकस हा ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. आम्हाला तर वाटायचं की अबॅकस म्हणजे गणित शिकण्यासाठी काहीतरी टेक्निकचा कार्यक्रम आहे, अभ्यास आहे. तुम्ही ही गोष्ट आमच्यासाठी नवीन आहे. मग याचे आपल्याला फायदे काय काय होऊ शकतात? ओके, अबॅकसमुळे मुलांमधली जी भीती असते गणिताची ती निघून जाते. आणि साधारणतः माणूस हा दोन्ही हातांचा उपयोग न करता जास्त करून डाव्या हाताचा उपयोग करतो, उजव्या हाताचा उपयोग करतो. तर उजव्या हाताचा उपयोग केला तर डावा मेंदू जास्त चालतो. पण अबॅकसमध्ये अशी गोष्ट आहे की जेव्हा डावा माणूस डावा हात उपयोग जास्त यूज करेल तेव्हा त्याचा उजवा मेंदू हा जास्त चालतो, आणि जेव्हा उजवा हात यूज करेल तेव्हा डावा मेंदू हा जास्त चालतो. त्यामुळे आम्ही अबॅकस हे इन्स्ट्रुमेंट आहे, अबॅकसवर आम्ही मुलांना दोन्ही हातांचा यूज, दोन्ही हातांच्या बोटांचा यूज करायला सांगतो. त्यामुळे मुलांचा ब्रेन हा जास्त जास्त डेव्हलपमेंट होतो. मग त्यामुळे मग नंतर मुलांना आम्ही हे इन्स्ट्रुमेंटवर आम्ही जे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यास सांगतो, त्यामुळे मुलांचा डेव्हलपमेंट, ब्रेन डेव्हलपमेंट झाल्यावर मुलांना आम्ही व्हिज्युअली म्हणजे माइंड मध्ये जी ट्रेनिंग, काही एक्झाम्पलची आम्ही ट्रेनिंग देतो. मग तुम्ही याच्या म्हटलं की दोन्ही हातांचा वापर केल्यामुळे आपला ब्रेन डेव्हलपमेंट होतो. मग याचा आपल्या बोटांना किंवा बोटांपासून जी जी काही कामं केली जातात त्यांना काही आणखीन फायदा होतो? हो, नक्कीच. बोटांमुळे म्हणजे तर फर्स्ट टू फोर्थ जे लहान मुलं असतात ते स्कूलमध्ये जातात तेव्हा आपण बघतो की फर्स्ट टू फोर्थच्या स्कूलच्या मुलांनाच क्राफ्ट, क्ले असे आपण त्यांच्यापासून स्कूलमध्ये त्यांना ऍक्टिव्हिटी असतात. त्यामुळे मुलांचं बोटांची जी हालचाल कोऑर्डिनेशन होत असतं, त्यामुळे मुलांचा हस्ताक्षरावर सुद्धा त्यांचा इफेक्ट होत असतो. आमच्या लहानपणी कोणी सांगितलं असतं तर कधी आम्हाला बोटांवर छड्या नसत्या खावे लागले. आपण सगळ्यांनीच खाल्लेल्या आहेत त्यावेळी अबॅकस आपल्याकडे नव्हतं म्हणून. हा, तेच. पण मॅडम याचा वापर कसा करायचा हे ट्रायल आपण घेऊन बघूया. हो, नक्कीच. मी तुम्हाला एक सिंपल गणित सांगतो, तुम्ही आम्हाला अबॅकसवर करून दाखवा. हो, नक्कीच. आमच्या प्रेक्षकांना हे यंत्र बघायचे होते. ओके, रेडी. 984 वजा 463, 984 मायनस 463. ओके, याचा आन्सर आहे 521. 521 बरोबर आहे. ओके, अजून कुठल्या प्रकारची गणित अशी एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता जे आपण अबॅकसवर करू शकतो? ओके, जर तुम्हाला विचारलं 10 नंबर्स 5 + 8 - 6 + 7 + 9 + 6 + 7 + 7, मी लिहिले नाही तेवढे सगळे. ओके, फाईन. नॉर्मली असं मुलांना जर विचारलं तर मुलांना गणित करायला 1 मिनिटात उत्तर लागणार, पण जेव्हा अबॅकसवर मुलं करतात हे गणित तुमचं सांगतं 2 सेकंदात मुलं उत्तर काढतात. करून दाखवाल? तुम्ही एक प्रश्न विचारा. नाही, हेच गणित तुम्ही विचारा, मी करतो आणि त्यांनाही करायला लावतो. नक्कीच आहे. तुम्ही सांगा, तुम्ही कॅल्क्युलेटर घ्या. मी तुम्ही नाही, बघूया ना, आम्ही हुशार आहोत. लेट सी. ओके, 5 + 3 + 8 + 9 + 6 + 4 + 3 - 6. कंटिन्यू. प्लस 8 40. ते 6 नंतर काय सांगितलं? ओके, बघितलं. अबॅकसमुळे फक्त ब्रेन डेव्हलपमेंट, फास्ट कॅल्क्युलेशन नाही तर आपले लिसनिंग पॉवर पण खूप वाढतात. तुम्ही बघितलं मॅडमला एकदा पण मी लिसनिंग, मॅडम म्हणलं ना की परत काय काय सांगता, नंबर रिपीट करायला नाही लावला, तुम्ही तो रिपीट करायला लावला. लिसनिंग ही खूप मोठी समस्या आहे मुलांची, मुलं ऐकून नाही घेत असं आपण म्हणतो. लिसनिंग पॉवर पण अबॅकसमुळे मुलांची खूप छान इम्प्रुव्हमेंट होते. अच्छा, म्हणजे एक सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने मुलांना याची फार गरज आहे. डेफिनेटली. सर, लिसनिंग स्किल शिवाय आणखीन कोणकोणते गुण मुलांमध्ये डेव्हलप होऊ शकतात? प्रामुख्याने अबॅकसमुळे मुलांचे कॉन्सन्ट्रेशन वाढते, मुलांचे ऑब्झर्वेशन पॉवर वाढते, मुलांची
मेमरी शार्प होते. एखादा विषय समजून घेण्याची जी ग्रास्पिंग पॉवर ज्याला म्हणतो आपण, ती ग्रास्पिंग पॉवर खूप छान इम्प्रूव्हमेंट होते. मुलांची क्रिएटिव्ह थिंकिंग वाढते, लॉजिकल रिझनिंग खूप छान इम्प्रूव्ह होते मुलांमध्ये. मुलांचे जे सिली मिस्टेक्स होतात आपण ते आपल्या लहान वयात पण खूप झालेले असतात, अधिक वजाबाकी छोटे छोटे चुका त्याला सिली मिस्टेक्स म्हणतो आपण, ते सिली मिस्टेक्स फार कमी होतात मुलांच्या. मुलांचा मॅथ्स कॅल्क्युलेशनचा स्पीड वाढतो, ब्रेन राईट आणि लेफ्ट दोन्ही ब्रेनचं डेव्हलपमेंट होते. त्यामुळे ओव्हरऑल एवढा डेव्हलपमेंट झाल्यामुळे मुलांचा कॉन्फिडन्स खूप छान वाढतो. मी प्रश्न चुकीचा विचारला, मला असं विचारायला पाहिजे होतं की अबॅकस मुळे काय होत नाही. मॅम तुमच्याकडे परत येतो की हे जे अबॅकस सारखं एवढं विशेष तंत्र आहे, हे सगळ्या वयाचे व्यक्ती शिकू शकतात की काही ठराविक वयामध्ये हे शिकणं जास्त फायद्याचं राहील? ओके, अबॅकस ही गोष्ट अशी आहे की म्हणजे आवड म्हणून आपण स्टुडंट लाईफमध्ये जास्त आपण हिचा उपयोग करणार आहोत आणि उपयोग केला जातो. पण जे 5 ते 15 हे वय असतं त्या वयामध्ये आपल्या स्टुडंटची ब्रेन हा डेव्हलपमेंट होत असतो. ज्या ह्या वयामध्ये मुलांना कोणतीही अवघड गोष्ट शिकवा तुम्ही, ती लगेच शिकतात. आणि आपण आपलंच वय आपण बघा की लहानपणी जी गोष्ट घडते, जी गोष्ट आपण शिकतो ते आपण मोठे होईपर्यंत आणि किती मोठे झालो शेवटपर्यंत आम्ही विसरत नाही. पण तीच गोष्ट आपण ह्या वयात जर शिकलो तर काही कालांतराने आपण ती गोष्ट विसरून जातो. त्यामुळे अबॅकस ही गोष्ट 5 ते 15 या वयात शिकलेली खूप चांगली म्हणजे मुलांवर चांगला इफेक्ट होतो. आणि मग हा कोर्स करण्यासाठी किती वर्षांचा कालावधी लागू शकतो किंवा किती लेवल्स आहेत त्याच्यात? ओके, 8 लेवल्स आहेत. तर एक लेवल साधारणतः आठवड्यातून 2 हा क्लास होतो अबॅकसचा. एक लेवल साधारणतः 3 महिन्यांमध्ये मुलं हे कव्हर करतात. त्यानंतर मुलांची त्यावर एक एक्झाम होते. एक्झाम नंतर मुलांना सर्टिफिकेट मेडल्स आम्ही आमच्या क्लासमध्ये दिल्या जातात. आणि अबॅकसमध्ये आम्ही स्टेट लेवलच्या एक्झाम्स पण आणल्या. आत्ता मागे आम्ही स्टेट लेवलच्या एक्झाम्स पण झाल्या होत्या. तर त्यामध्ये मुलांना सर्टिफिकेट मेडल्स ट्रॉफी हे आम्ही दिल्या गेले होतं. त्यामुळे काय होतं, मुलांमध्ये इंटरेस्ट क्रिएट होतो वेगवेगळ्या एक्झाम देण्यासाठी. तुम्ही अबॅकस बद्दल जे काही सांगितलं तर असंच आम्ही तुमच्या एका स्टुडंटला भेटलो, त्याच्या पालकांनाही भेटलो, तो नुकताच ऑलिम्पियड मध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालंय. हो, त्याच्या पालकांचा अनुभव आम्ही रेकॉर्ड केलेला आहे तर तो आपण ऐकूया. अबॅकस मुळे एक तर त्याला मॅथ्सच्या एक्स्ट्रा एक्झाम मध्ये पार्ट म्हणजे सहभाग घेता आला मेन म्हणजे, त्यामुळे त्याच्यामध्ये मेन एक्झाम म्हणजे IOM ऑलिम्पियड्स इंटरनॅशनल ऑलिम्पियड्स मॅथमॅटिक्स या एक्झाममुळे त्याला चांगल्यापैकी प्रगती भेटली. क्लासमध्ये तो टॉपवर आला आहे सेंट जूट्स. आधी त्याचं गणित तसंच चांगलं होतं का काही विशेष फरक झाला? आधी त्याचं गणित साधारण होतं पण अबॅकसमुळे त्याला जास्त फायदा झालेला आहे. मेन म्हणजे अबॅकसमुळे गणित म्हणजे मॅथ्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय स्पीड वाटतं आणि त्या स्पीडचा एक्स्ट्रा मॅथमॅटिक्स एक्झाममध्ये इतर एक्झाममध्ये फायदा होतो. शिवाय कॉन्सन्ट्रेशनमुळे इतर सब्जेक्टमध्ये पण त्याचा जास्त फायदा झालेला आहे. साहजिकच आत्मविश्वास पण पहिल्यापेक्षा जास्त फरक वाटतो, कारण पहिल्यांदा तो अत्यंत लाजाळू होता म्हणजे एकदम बोलायचं पण नाही. आता थोडाफार सुधारणा झालेली आहे. सर तुम्ही जे जे फायदे सांगितले तेच वेंगुर्लेकरांच्या बोलण्यातून जाणवले, पण म्हणजे वैदिक मॅथमॅटिक्स आणि अबॅकस यांचे विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय जीवनामध्ये काय काय उपयोग होऊ शकतात? वैदिक मॅथमॅटिक्स आणि अबॅकसमुळे मुलांची एका विषय समजून घेण्याची अंडरस्टँडिंग खूप छान इम्प्रूव्हमेंट होते. एखादा विषय समजून घेऊन आत्मसात करणे हे जी गोष्ट असते ती वैदिक मॅथमॅटिक्स आणि अबॅकसमुळे अदर दॅन मॅथमॅटिक्स. येस, ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. तुम्ही मला एक उदाहरण तुम्हाला सांगतो, ज्या विद्यार्थ्याला गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळतात त्याचे बाकी विषयात कसं त्याची त्याचा परफॉर्मन्स कसा असेल असं तुम्हाला वाटतं? जनरली गणितात हुशार असतो तर बाकीच्या विषयातही चांगले मार्क मिळतोच. ऍब्सोल्युटली, हेच म्हणायचंय मला. एकदा गणित विषयाची आवड लागली तर आपोआप विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड लागते. मला आठवतंय की काही शिक्षण तज्ञांनी म्हटलेले की ज्याचं भाषा आणि गणित हे 2 विषय पक्के झाले तो कुठलाही विषय शिकू शकतो. अगदी, नक्कीच. थँक्यू. पण ह्याचा स्पीड जो म्हणतात तुम्ही एखादं उदाहरण देऊ शकता की 1 मिनिटात किंवा 8 मिनिटात एखादा हा अबॅकस किंवा वैदिक मॅथमॅटिक्स शिकलेला मुलगा किती गणित सोडवू शकतो? काही एक्झाम्पल. आपली आता काही दिवसापूर्वी अबॅकसची स्टेट लेवल कॉम्पिटिशन झाली, त्यामध्ये 15 मिनिटात मुलांना 500 गणित सॉल्व्ह करायला दिले जातात. तर एका विद्यार्थ्याने 15 मिनिटात 401 गणित सॉल्व्ह केले. 401 पैकी त्याचे 400 गणित बरोबर आहेत.
401 गणित 15 मिनिटात सॉल्व केली तर ती त्याची 400 बरोबर आहे. yes. सर तुम्ही सांगताय खरं पण विश्वास बसायला थोडं कठीण जात आहे. तुम्ही एखादं प्रात्यक्षिक आपण करून दाखवाल का आम्हाला याचं? ऍक्च्युली आपण इथं टेस्ट करूया. आम्ही आमच्या काही विद्यार्थ्यांना बोलवतो. ओके. आणि तुम्ही तुमच्या काही विद्यार्थ्यांना बोलवा. बघूया की नक्की करू शकतात की नाही. चालेल, आवडेल आम्हाला हे कॉम्पिटिशन. चला. मी सगळं मोरे FIBSCIT. मी मयुरी पवार इयत्ता 10वी. माझं नाव भाविका पाटील इयत्ता 8वी. तुमच्या हातात आता एक गणिताचा पेपर आहे. 5 मिनिटात आपल्याला जास्तीत जास्त गणित सोडवायची आहेत. ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन याच गोष्टी आहेत. आपल्याला बघायचं 5 मिनिटात आपण तुम्ही किती गणित सॉल्व्ह करताय. टाइम स्टार्ट्स नाव. Stop. My name is Priyanka Harishchandra Raikwad and I am studying in Standard 8. माझं नाव वीरेंद्र संतोष वेंगुर्लेकर आहे. मी इयत्ता 6वीत आहे. So, ready? Your time starts now. स्टॉप. टाइम अप. टेस्टचे रिझल्ट आपल्याकडे आलेले आहेत. आपण ते बघूया. तर ज्या विद्यार्थ्यांना आम्ही बोलवलं होतं त्या विद्यार्थ्यांनी 5 मिनिटात 100 पैकी 15 आणि 16 गणित सोडवली आहेत. पण त्यांचे रिझल्ट काही खास सांगण्यासारखे नाही आहेत. आणि संतोष सरांच्या एंजेल अबॅकस आणि वैदिक मॅथ्स अकॅडमीचे स्टुडंट जे आपल्याकडे आले होते त्यांचे रिझल्ट असे आहेत. वीरेंद्र 100 पैकी 71, प्रियंका 100 पैकी 62. आणि हे सगळं त्यांनी फक्त 5 मिनिटात करून दाखवलेलं आहे. सरांनी आपल्याला जे सांगितलं की 15 मिनिटात 400 गणित सोडवू शकतो बरोबर, ते अगदी सत्य. सर, हा रिझल्ट आहे खरंच आमच्यासाठी खूप आश्चर्यकारक आहे की अशा गोष्टी शक्य होऊ शकतात आणि एवढ्या वेगाने माणूस गणित करू शकतो आणि एवढी लहान मुलं तीही. कारण आमच्या विद्यार्थ्यांच्या कंपॅरिझनमध्ये तुमची मुलं लहान होती. त्याबद्दल खरंच तुमचं खूप अभिनंदन. थँक्यू, थँक्यू सो मच. अबॅकसच्या माध्यमातून 15 मिनिटात 400 गणित सोडवली जाऊ शकतात हे तुम्ही आम्हाला सांगितलेलं
वाक्य अगदी खरं निघालं. संतोष सर आणि अश्विनी मॅम, तुमचा सगळ्यात मुख्य उपक्रम आहे करिअर काउन्सिलिंग. पण खरंच एक प्रश्न पडतो की आजच्या एवढ्या इंटरनेटच्या युगामध्ये प्रोफेशनल करिअर काउन्सिलिंगची गरज आहे का विद्यार्थ्यांना? खूप छान प्रश्न आहे निलेश. तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा वाटतो, करिअर म्हणजे काय? आणि आज आपल्याला करिअर मार्गदर्शन कोण कोण करतं? दहावी झाल्यावर जे कॉलेजला जातात मुलं, त्यांना करिअर मार्गदर्शन कोण कोण करतं आणि ते कसं करतं? करिअर म्हणजे साधारणतः आपण जे काही आपल्या जॉबसाठी किंवा आपल्या कमाईसाठी जे काही क्षेत्र निवडतो, ज्याची आपल्याला आवड असेल, ते क्षेत्राला आपण साधारणतः करिअर म्हणतो. आपल्याला काय काय त्याच्यामध्ये करायचंय आणि त्यासाठी आपण सल्ला कोणाचा घेतो, तर आपले नातेवाईक, आपले मित्र किंवा आपल्या पेक्षा आधीचे सिनियर्स असतील, त्यांनी कुठे ऍडमिशन घेतलं. आणि तुमचा जो शेवटचा प्रश्न होता की ते कसा सल्ला देतात, का देतात, ते का देतात, तर जनरली मार्केटमध्ये ज्याला स्कोप आहे की ज्याच्यामध्ये जास्त पैसा आहे की ज्याला डिमांड आहे, असं क्षेत्र जनरली आपल्याला निवडायला सांगितलं जातं. त्यातल्या त्यात अजून एक गोष्ट म्हणजे आपण मार्क बघून, म्हणजे जनरली 80% वरची मुलं सायन्सला, 60% वरची कॉमर्सला आणि उरलेले आर्ट्सला. अगदी बरोबर म्हटला निलेश. मी हा कार्यक्रम बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांना, सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारतो मी की एक मिनिट वेळ लावा आणि तुम्हाला माहिती असलेल्या करिअर्सची लिस्ट बनवा. ओके, एक मिनिट वेळ लावा. तर मी गॅरंटी देतो 18 ते 20 वरती तुम्हाला करिअर ऑप्शन सांगता येणार नाही. मुंबई विद्यापीठामध्ये जे करिअरची जी लिस्ट आहे ती 300 अधिक आहे. 300? यस. आणि आपल्याला फक्त 15-20 पण आपल्याला मुश्किलने माहिती आहेत, म्हणजे फक्त आपल्याला 5 ते 10% पण आपल्याला करिअर माहिती नाही. हा मेन प्रॉब्लेम आहे. आणि करिअर करणे म्हणजे फक्त एक जॉब करून पैसे मिळवणे नाही आहे. माणसाच्या सायकोलॉजिकल नीड्स असतात, फिजिओलॉजिकल नीड्स असतात आणि सोशल नीड असतात, त्या पण पूर्ण झाल्या पाहिजे. आणि करिअर चूज करताना कुठे जास्त मला सॅलरी मिळेल याचा पालक आपल्याला आणि मोठे व्यक्ती असते आपल्याला विद्यार्थ्यांना सल्ला देतात. तसेच चांगलं डेझिग्नेशन मिळेल का मला, त्याचा जास्त सल्ला देतो. उदाहरणार्थ मॅनेजर, कलेक्टर, इंजिनियर असं. त्यामुळे गफलत अशी होते की आज बघितलं तर 80% इंजिनियर्स बेरोजगार आहेत. MBA करून सुद्धा हवे तसे पॅकेज मिळत नाही. 20 ते 30 वर्षापूर्वी जे ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, 60 वर्षानंतर या गोष्टी व्हायच्या, आता त्या 45-50 वयामध्ये आल्या आणि अजून 20 वर्ष थांबा या गोष्टी 35 आणि 40 मध्ये येते. त्यामुळे आवडीचं क्षेत्र नसल्यामुळे कामाचा प्रेशर आपल्यावर येतं. हो, म्हणजे सुरुवातीला आपल्याला ते क्षेत्र आवडीचं वाटत असतं. अगदी बरोबर. 1-2 वर्ष काम केल्यानंतर ते रोज तेच करायचा किती कंटाळा यायला लागतो. अगदी बरोबर. त्यामुळे करिअर चूज करताना एका गोष्टीचा सगळ्यांनी एक विचार पहिले जरूर करावा असं मला प्रामुख्याने वाटतं. की नक्की स्वतःला विचार, असं कोणतं काम आहे की जे मी करताना सकाळी मी दिवस 12 ते 15 तास ते मी काम खूप छान पद्धतीने न थकता करू शकतो, असं कोणतं काम आहे? अशा वेळेस पैशाचा विचार अजिबात करू नका. असं कोणतं काम ते तुम्हाला मिळालं तर तुम्हाला तुमचं करिअरसाठी खूप छान एक टीप मिळेल मला तरी असं वाटतं. सर, पण तुम्ही जे म्हटलात की असं एखादं काम किंवा एखादी आपली आवड, ही आवड आपण सायंटिफिक मेथडने शोधू शकतो का? किंवा आपलं कौशल्य नक्की काय हे आप शोधण्यासाठी काही सायंटिफिक टेक्नॉलॉजी काही मेथड आहे? येस, डेफिनेटली. होवार्ड गार्डनर एक सायकोलॉजिस्ट आहेत, एक खूप मोठे सायकोलॉजिस्ट आहेत. यांच्या 1983 यांनी फ्रेम्स ऑफ माइंड हे पुस्तक लिहिलं. त्यामध्ये त्यांनी इंटेलिजन्स नावाची एक गोष्ट शोधून काढली. त्यांनी 8 मल्टिपल इंटेलिजन्सचा त्यांनी शोध लावला. होवार्ड गार्डनर हे खूप मोठे सायकोलॉजिस्ट आहेत. त्यांना या 100 वर्षामधले टॉप जे 100 इंटेलिजंट पर्सन आहे अशामध्ये होवार्ड गार्डनर यांचा उल्लेख केला जातो. होवार्ड गार्डनर यांचे चॅप्टर्स सायकोलॉजीच्या अभ्यासक्रमात देखील आहेत. एक चांगली गोष्ट म्हणजे आज एक टेस्ट अशी अवेलेबल आहे, त्याचं टेस्ट नाव आहे DMIT, डर्मेटोग्लायफिक्स मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट. त्याला आपण ब्रेन चेकिंग टेस्ट हे साध्या सोप्या भाषेत आपण म्हणू शकतो. त्या टेस्टमुळे आपल्याला कळतं की माणसा आपल्यामध्ये टॅलेंट कोणतं आहे. निलेश, तुम्ही एक गोष्टीला अग्री करणार, देवाने प्रत्येकाला काही ना काही टॅलेंट देऊन या पृथ्वीवर पाठवले आहे. हो, नक्कीच. येस, पण ते टॅलेंट शोधायचं कसं हे देवाने सांगितलं नाही आपल्याला. हो, ओके. तर आज आपल्याकडे 400 वर्षाची एक सायंटिफिक पद्धत आहे, जो एक 400 वर्षांचा पूर्ण एक अभ्यास आहे. डॉक्टर होवार्ड गार्डनर यांची थेरी आहे. त्या ते एक टेस्ट आहे. त्या टेस्टमध्ये आपले फिंगर सॉफ्टवेअर, एक स्कॅनर असतो. त्या स्कॅनरमध्ये आपल्या हाताच्या 10 बोटांचे 21 वेगवेगळ्या प्रकारचे फिंगरप्रिंट्स घेतले जातात आणि 4 ते 5 दिवसानंतर एक 40 ते 41 पानाचा एक रिपोर्ट येतो. त्या रिपोर्टमध्ये पूर्ण माणसाची पर्सनॅलिटी कळते, माणसाने मध्ये कोणतं इंटेलिजन्स आहे,
ते कळतं, माणसाची काम करण्याची पद्धत कळते, विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा केला पाहिजे ते कळतं, आर्ट्स कॉमर्स सायन्स काय घेतलं पाहिजे ते कळतं, मुलांनी कोणत्या ऍक्टिव्हिटी एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी पालकांनी लावल्या पाहिजे ते कळतं, तसेच मुलांनी करिअर कोणतं केलं पाहिजे ते कळतं. सर तुम्ही खूप छान सांगितलं, पण फिंगरप्रिंटचा आणि आपल्या क्षमतांचा किंवा आपल्या कौशल्यांचा संबंध काय? खूप छान प्रश्न आहे. जेव्हा बाळ आईच्या पोटात असतं तेव्हा 13वा आठवडा ते 19वा आठवडा यामध्ये बाळाचा ब्रेन डेव्हलपमेंट होत असते, बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट होत असते आणि तेव्हाच बाळाचे फिंगर आणि फिंगरप्रिंटची डेव्हलपमेंट असते. म्हणजे मी असं म्हणेल की बाळाची जी आपण तुम्ही जो प्रश्न विचारला फिंगरप्रिंट्स आणि ब्रेन याची संबंध कसा आहे, तर तो आईच्या पोटात असताना बाळ असतं तेव्हापासून हा संबंध आहे. या टेस्ट मधून कळू शकतं का की आमचा मुलगा किती हुशार आहे? ओके, मला तरी वाटतं प्रश्न असा नाही पाहिजे मी किती हुशार आहे, प्रश्न असा पाहिजे की मी कशात हुशार आहे, हा प्रश्न मला बेस्ट वाटतो. मॅम खरंच खूप लाख मुलाचं वाक्य बोललात तुम्ही, पण मी कशात हुशार आहे हे कसं कळू शकेल? मी कशात हुशार आहे हे आपल्याला DMIT ब्रेन चेकिंग टेस्ट द्वारे आपल्याला समजू शकते. टेस्ट काय आहे ते बघितले, टेस्टचे डिटेल्स आपण आता अजून बघून घेऊया. आपल्या फिंगर्स आणि आपल्या ब्रेनचा कसा संबंध आहे ते आपल्याला या स्लाइडसून खूप छान पद्धतीने कळेल. आपला जो अंगठा आहे त्याचा आपल्या निर्णय क्षमतेशी कनेक्शन आहे. आपलं जो सेकंड जो बोट आहे आपलं हे सेकंड बोट, त्याचा आपला निर्णय आपल्या विचार करण्याच्या पद्धतीशी कनेक्शन आहे. तिसरं आपलं बोट आहे त्याचं आपल्या शारीरिक क्षमतेशी कनेक्शन आहे. चौथं जे बोट आहे त्याचं आपल्या लिस्निंग स्किल्सशी कनेक्शन आहे. आणि पाचवं जे बोट आहे त्याचं आपल्या ऑब्झर्वेशन स्किल्सशी आपलं त्याचं कनेक्शन आहे. म्हणजे ह्या प्रत्येक बोटावरून आपल्याला वेगळे आपल्या क्षमता कळू शकतात. या हे फिंगरप्रिंट्स आपल्या DMIT टेस्टद्वारे आपल्याला ते समजू शकतात. ह्या टेस्टमध्ये तुम्ही अजून बोललात की मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी, ही थेअरी काय असते आणि त्याच्यातून हे आपले इंटेलिजन्स आपल्याला कसं कळतं ते समजवाल? येस डेफिनेटली. डॉक्टर होवर्ड गार्डनर यांनी सगळे इंटेलिजन्स, त्यांनी 8 इंटेलिजन्स प्रामुख्याने जे असतात त्यांची संकल्पना त्यांनी मांडली. तर मग 8 इंटेलिजन्स पैकी माझ्यातलं इंटेलिजन्स कोणतं आहे, मी नक्की कशात हुशार आहे, त्या इंटेलिजन्स या टेस्टद्वारे आपल्याला ते कळतं. 8 मल्टिपल इंटेलिजन्स मधलं पहिलं इंटेलिजन्स बघूया आपण निलेश. फर्स्ट आहे लॉजिकल मॅथमॅटिकल इंटेलिजन्स. हे इंटेलिजन्स असलेल्या माणसां विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे फास्ट कॅल्क्युलेशन्स करण्याची क्षमता असते, त्यांची लॉजिकल थिंकिंग रिझनिंग थिंकिंग खूप छान असते. असे विद्यार्थी कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन खूप फास्ट पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात. म्हणजे ज्यांच्यामध्ये हे इंटेलिजन्स जास्त आहे ते चार्टर्ड अकाउंटंट, ऑडिटर्स, बिझनेसमॅन किंवा मॅथमॅटिस्ट, इकॉनॉमिस्ट, मॅथमॅटिशियन्स अशा क्षेत्रांकडे त्यांनी जाणं जास्त योग्य राहील. अगदी बरोबर, स्लाइडमध्ये एक्सप्लेन केलंय. अगदी बरोबर निलेश. दुसरं कोणतं? ओके, दुसरं टॅलेंट आहे ते लिंग्विस्टिक इंटेलिजन्स. म्हणजे आपण याला भाषिक कौशल्य म्हणू शकतो, भाषिक कौशल्य, संवाद कौशल्य म्हटलं तर अधिक चांगले. ज्यांच्या भाषेवर प्रभुत्व असतं, असे जे वक्तृत्व, रिडिंग, रायटिंग, हे यांचे स्ट्रॉंग पॉईंट्स असतात. म्हणजे जसं एखादा लेखक असेल, कवी असेल, किंवा रेडिओ अनाउन्सर असेल, किंवा स्टेज परफॉर्मन्स मध्ये कॉमेडियन्स असतील, ऍक्ट्रेस असतील, अशा लोकांसाठी हे इंटेलिजन्स फार महत्वाचं आहे. अगदी बरोबर. थर्ड लिंग्विस्टिक इंटेलिजन्स आहे म्युझिकल. म्युझिकल मीन्स संगीत प्रेमी. तर संगीत प्रेमी हे ज्यामध्ये हे इंटेलिजन्स ज्यामध्ये असतं जे म्युझिकल, त्या माणसाला सांगावं लागत नाही की 7 सूर कोणते असतात. त्यामध्ये नॉलेज पहिल्यापासून असतं आणि त्यांना संगीतावर खूप प्रेम असतं. अच्छा, म्युझिकशी संबंधित म्हणजे DJ, म्युझिक कंपोजर, साऊंड इंजिनियर, म्युझिक डायरेक्टर्स, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर असे करिअर ऑप्शन जे तुम्ही लिहिलेत त्या सगळे आपल्याला त्या क्षेत्रासाठी हे इंटेलिजन्स जास्त महत्वाचं वाटतं. हो नक्की. पुढचा कोणता आहे? पुढचा आहे कायनेस्थेटिक. कायनेस्थेटिक इंटेलिजन्स ज्यांच्यामध्ये असतात त्यांच्या शारीरिक क्षमता ह्या खूप चांगल्या असतात. स्पोर्टमॅन, एक्सरसाइज, डान्सिंग, स्विमिंग या त्यांच्यामध्ये खूप चांगले असतात. म्हणजे निसर्गातच त्यांना हे गुण आत्मसात असतात असं आपण म्हणू शकतो. म्हणजे जर एखाद्याला स्पोर्ट्समन बनायचंय, क्रिकेटर बनायचंय, किंवा मूर्तिकार, क्राफ्ट्समन, कोरिओग्राफर, डान्सर्स अशा क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी हे बॉडीली कायनेस्थेटिक इंटेलिजन्स अधिकाधिक महत्वाचं वाटतं. पाचवं इंटेलिजन्स कोणतं सांगाल? पाचवं एक आहे व्हिज्युअल इंटेलिजन्स. याचं उदाहरण देऊन तुम्हाला स्पष्ट करू देते. आपण एक फोटो काढणार आणि एक फोटोग्राफर एक फोटो काढणार, तुम्ही सांगा निलेश त्यात फरक जाणवेल? हो नक्कीच, फोटोग्राफरची नजर आपल्याकडे नसते. अगदी हे व्हिज्युअल इंटेलिजन्स असणाऱ्या व्यक्तींचा दृष्टिकोन खूप चांगला असतो.
यांचं इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन शक्ती यांचे खूप चांगले असतात. त्यांचं दिशाज्ञान, आणि जसं ही स्लाइड सांगते तसं पायलटच्या करिअरसाठी किंवा ड्राफ्ट्समनसाठी सिव्हिल इंजिनियर्स असतील, इंटिरियर डिझायनर्स असतील, चित्रकार असतील, फोटोग्राफर्स असतील, अशा करिअरसाठी ही व्हिज्युअल इंटेलिजन्स फार महत्वाचं वाटतं. अगदी विशेष करून मला पायलट बद्दल वाटतं की सगळ्यांना वाटतं पायलट बनावं, पण पायलटला जे 3D व्हिज्युअलायझेशन अवकाशामध्ये करायला लागतं आणि जे दिशेचा सेन्स त्याला लागतो, तो मला वाटतं त्याच्यामध्ये जन्मता थोडाफार असणंही आवश्यक आहे. अगदी बरोबर निलेश, कारण अनेक पायलटांचे अपघात होताना आपण आजही पाहतो सगळी टेक्नॉलॉजी असूनही. सावं इंटेलिजन्स कोणतं? सावं इंटेलिजन्स आहे इंटरपर्सनल इंटेलिजन्स. हे इंटरपर्सनल इंटेलिजन्स ज्या व्यक्तींमध्ये असतं त्यांना दुसऱ्या माणसांना मदत करायला खूप आवडतं. दुसऱ्या माणसांच्या भावना ते खूप छान पद्धतीने समजून घेतात. तर अशा माणसांना नेहमी टीम म्हणून काम करायला खूप छान आवडतं. म्हणजे HR, पब्लिक रिलेशन्स, पॉलिटिशियन्स किंवा जे रिलीजियस लीडर्स असतील, सायकोलॉजिस्ट किंवा डॉक्टर्स, त्यांचा लोकांशी सतत संबंध येतो. अगदी मार्केटिंग, अशा करिअरसाठी आपल्याला हे व्यक्तीव्यक्तीतलं इंटेलिजन्स अर्थात इंटरपर्सनल इंटेलिजन्स असणं जास्त आवश्यक वाटतं. येस, ऍब्सोल्युटली. अजून कोणते इंटेलिजन्स आहेत? नेक्स्ट आहे इंट्रापर्सनल इंटेलिजन्स. इंट्रापर्सनल इंटेलिजन्स ज्यामध्ये असतं ते स्वतःच्या भावना, स्ट्रेंथ, विकनेस, स्वतःचे मोटिवेशनल हे स्वतःबद्दलचे जास्त जाणून घेतात आणि स्वतःला जे काम आवडतं ते हे लोक ते स्वतःचं काम जे आवडतं ते करतात. तर ते आपण त्यांना म्हटलं पाहिजे की असे लोक ध्येयवेडे असतात, एकदम जिद्दी असतात, त्यांना जे आवडतं तेच करणार. एकदा ठरवलं की ते करणारच. हो नक्कीच. मला वाटतं उद्योजक बनण्यासाठी हे सगळ्यात जास्त गरजेचं असावं. हो, हो. त्याशिवाय तुम्ही लिहिलंय की जे साधू संत बनायचं, ज्यांना बनायचं असेल, प्रिस्ट बनायचं असेल, योगा टीचर बनायचं असेल, रिसर्चर बनायचं असेल, काही विशेष थेरपिस्ट बनायचं असेल, हो, अशा सगळ्यांसाठी हे स्किल फार महत्वाचं वाटतं. हो. माझा एक अंदाज आहे की तुमच्या दोघांमध्ये हे स्किल मला वाटतं सगळ्यात जास्त असावं. ऍब्सोल्युटली. हे माझं आणि मॅडमचं दोघांचं हे इंटरपर्सनल आमचं आहे. व्हेरी गुड. मी स्वतःची टेस्ट केली त्याच्यामध्ये आमच्या दोघांचं प्रामुख्याने हे इंटेलिजन्स दिसून आलेलं आहे. त्या टेस्ट बद्दल आपण नक्की जाणून घेऊया. पण याच्यातलं शेवटचं इंटेलिजन्स कोणतं? शेवटचं इंटेलिजन्स आहे नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स. हेच म्हणजे निसर्गप्रेमी. निसर्गप्रेमी म्हणजे त्यांना झाडे, प्राणी हे अधिक आवडतात. त्यांना बाहेर फिरायला आवडतं, म्हणजे त्यांना निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडतं. आता काही मुलांना जर गार्डन मध्ये अभ्यास करायला बसवलं तर त्यांचा अभ्यास यशस्वीरित्या तिथे पूर्ण होऊ शकतो, तिथे अधिक चांगला अभ्यास करू शकतो. हो नक्कीच. म्हणजेच अशा लोकांसाठी व्हॅटरनरी डॉक्टर्स किंवा आर्किओलॉजिस्ट किंवा फॉरेस्ट ऑफिसर, झू ऑपरेटर्स, एन्व्हायरमेंटल इंजिनियर्स, एन्व्हायरमेंटल रिसर्चर्स किंवा आपण जे सर्पमित्र म्हणतो किंवा प्राणीमित्र म्हणतो, अशा प्रकारचे करिअर यांच्यासाठी खूप उपयोगी होईल. कारण त्यांना त्याच्यात आवड तर आहेच आणि त्यातच जर त्यांनी करिअर केलं तर मला वाटतं ते न थकता हे काम करू शकतात. ऍब्सोल्युटली. ही आर्ट मल्टिपल इंटेलिजन्सची जी थेअरी आहे ती खरंच खूप इंटरेस्टिंग आहे की अशा प्रकारे आपण आपल्या संपूर्ण मनाचा किंवा आपल्या इंटेलिजन्सचे भाग करू शकतो आणि त्याच्यानुसार आपण आपलं करिअर निवडू शकतो. पण मला एक प्रश्न की ह्या टेस्ट मधून जसे आपला इंटेलिजन्स कळतात तसं आपला आयक्यू सुद्धा कळतो का? खूप छान प्रश्न विचारला. या टेस्ट मधून आयक्यू तर कळतोच, तर त्याच्याबरोबर EQ, CQ आणि AQ सुद्धा कळतो. म्हणजे ओके, IQ म्हणजे काय? आपला बुद्ध्यांक. गणित आणि विज्ञान विषयाची माझी किती छान अंडरस्टँडिंग आहे हे IQ मधून कळतं. म्हणजे मुलगा किती हुशार आहे हे IQ मधून कळतं. पण IQ पेक्षा खूप महत्वाचा असतो EQ, इमोशन क्वेश्चन. मला माझ्या स्वतःच्या भावना किती छान समजतात आणि दुसऱ्यांच्या भावना किती छान समजतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जर EQ छान असेल तर ती व्यक्ती खूप छान मॅनेजर बनू शकते, ती व्यक्ती खूप छान लीडर बनू शकते. तिसरा आहे CQ, क्रिएटिव्ह क्वेश्चन. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं आर्टिस्टिक नेचर असेल, एखाद्या व्यक्तीची एबिलिटी डान्सिंग, पेंटिंग अशा एबिलिटी त्या व्यक्तीमध्ये असेल, काहीतरी नवीन करण्याची क्रिएटिव्हिटी त्या व्यक्तीमध्ये असेल, अशा व्यक्तींचं क्रिएटिव्ह क्वेश्चन खूप चांगलं असतं. आणि चौथं आणि शेवटचं आहे AQ, ऍडव्हर्स क्वेश्चन. अशा व्यक्तींना टफ सिच्युएशनमध्ये खूप छान काम करता येतं. उदाहरणार्थ दिलं तर स्पोर्ट्समॅन, जेव्हा लास्ट ओव्हर असते, लास्ट 6 बॉलमध्ये 20 रन काढायचे असतात, हे लोक 20 रन खूप छान पद्धतीने काढतात. म्हणजे टफ सिच्युएशन काम करणं स्पोर्ट्समॅन लोक या AQ मध्ये खूप छान येतात. ऍडव्हर्स सिच्युएशन आठवलं की मला वाटतं आजच्या विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात जास्त हीच, परीक्षा जवळ आली की धडाधड अभ्यास करायचा आणि चांगले मार्क मिळवायचे. खूप छान.
काही काही विद्यार्थी तुम्ही बघा वर्षभर अभ्यास करतात तरी त्यांना 80% पडतात, आणि काही काही विद्यार्थी असे असतात शेवटचे 2-3 दिवसच अभ्यास करणार तरी पण ते 80-85% पडतात. हे विद्यार्थी AQ मधले असतील असावेत. IQ, EQ, CQ आणि AQ हे चार प्रकारचे क्वेश्चन आपल्या जीवनामध्ये महत्वाचे असू शकतात. येस, पण हे जे तुम्ही सगळे इंटेलिजन्स सांगितले तर याचा तुम्ही आम्हाला एक ऍक्च्युअल रिपोर्ट दाखवू शकता का, जेणेकरून आम्ही समजून घेऊ याच्यामध्ये काय काय येतं ते. तुमच्याकडे एखादं सॅम्पल आहे याचं? येस, मला माझा स्वतःचा रिपोर्ट दाखवायला आवडेल. जरूर, आम्हालाही खूप आनंद होईल. निलेश, जसं आपण आता बघितले 8 वेगवेगळ्या प्रकारचे मल्टिपल इंटेलिजन्स असतात, तर या टेस्ट मधून कळतं की आपले कोणते छान इंटेलिजन्स आपल्यामध्ये आहे. तर तुम्ही माझं इंटेलिजन्स म्हणा तर इंट्रापर्सनल हे माझं मेन इंटेलिजन्स आहे. त्याच्यावर सेकंड इंटेलिजन्स बघणार तर इंटरपर्सनल, हे माझे दोन प्रामुख्याने हे माझे दोन इंटेलिजन्स आहेत. तुमचं इंट्रापर्सनल इंटेलिजन्स बाकीच्या पेक्षा जवळपास दुप्पटीने मोठे. येस, ऍब्सोल्युटली. तर आपण समजू शकतो की किती छान आहे. म्हणून तुमच्या सारख्या व्यक्तीसाठी उद्योजक होणं हे खूप उत्तम राहील. तुमच्यासारखे उद्योजक आले तर आम्हाला जास्त फायदे होतील. थँक्यू. याशिवाय आणखी मी या रिपोर्टमध्ये काय काय सांगू शकाल? आपण आपल्या पालक आपल्या मुलांना खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीचे क्लासेस लावतात. उदाहरणार्थ ड्रॉईंग, डान्सिंग, सिंगिंग, स्विमिंग. ऍब्सोल्युटली. पण नक्की कोणत्या विद्यार्थ्याला कोणता क्लास लावला पाहिजे हे देखील या टेस्टमधून आपल्याला कळते. हे पण कळू शकतं? येस येस, डेफिनेटली. जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याचा आपण करिअर डिसाईड करतो तेव्हा हे कोणती ऍक्टिव्हिटी आज आपण लावली की पुढे जाऊन त्याच्या करिअरला फायदेशीर ठरेल, म्हणजे आपण असं म्हणतो की आपण पुढच्या करिअरचं त्याच्या भावी आयुष्यामध्ये जे करिअर करणार आहे त्याची प्लॅनिंग आपण आतापासूनच करू शकतो. म्हणजे त्यांनी कोणतीही ऍक्टिव्हिटी शिकावी, कुठली कला शिकावी, हे सुद्धा या ग्राफमध्ये आपल्याला बघायला मिळतं. येस येस. एखाद्या विद्यार्थ्याचं म्युझिक इंटेलिजन्स असेल तर आपण त्याला सांगतो, सजेस्ट करतो की त्यांनी सिंगिंग, डान्सिंग हे या गोष्टी शिकाव्यात. एखाद्या मुलाचं आर्टिस्टिक असेल, व्हिज्युअल असेल, त्याला आपण सांगतो तुम्ही पेंटिंग म्हणून हे डान्सिंग, ड्रॉईंग, पेंटिंग हे एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीचे क्लासेस लावलेले चांगले. जर एखाद्या विद्यार्थ्याचं नॅचरलिस्टिक निसर्गप्रेमी असेल तर आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही कुकिंग या मुलाला शिकवली तर खूप छान राहील. हो, बरीच मुलंही छान शेफ असतात. येस येस. आणि एखाद्या विषयाचं विद्यार्थ्यांचं जर लँग्वेजवर कमांड असेल तर त्यांना सांगू शकतो आपण फॉरेन लँग्वेजचे तुम्ही क्लासेस लावले पाहिजे. ही खूपच महत्वाची आणि उपयोगाची माहिती आहे सगळ्या पालकांसाठी की आपण आपल्या मुलाला काय एक्स्ट्रा शिकवावं. पण सर, एक सिंपल पालकाचा प्रश्न जर म्हटला तर तुम्हाला मी असं विचारू शकतो की या रिपोर्टवरून हे कळतं का की मी माझ्या मुलाला आर्ट्सला टाकू, सायन्सला टाकू की कॉमर्सला? हो, हे सुद्धा या रिपोर्टमधून कळतं की मुलाला आपण आर्ट्स घेतलं पाहिजे, कॉमर्स घेतलं पाहिजे का सायन्स घेतलं पाहिजे. ओके, त्याच्या अगोदर मी एक गोष्ट एक्सप्लेन करू इच्छितो. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणी घेतलं पाहिजे? सायन्स म्हणजे 80% पुढे म्हणून आपण सायन्स नाही घेतलं पाहिजे. सायन्स ही काम करण्याची पद्धत आहे, कॉमर्स ही काम करण्याची पद्धत आहे, आर्ट्स ही काम करण्याची पद्धत आहे. उदाहरण घेतलं तर आपण एक पहिले डॉक्टर जे सायन्स घेतात, सायन्स म्हटलं जातं, बघूया आपण अशा व्यक्तींना जे की रोज नवीन नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा आहे अशा व्यक्तींनी आणि आयुष्यभर कायम शिकायला आवडेल अशा व्यक्तींनी सायन्स घ्यायला आवडेल, सायन्स घ्यायला हवं. उदाहरणार्थ आज बघा, स्वाईन फ्लू सध्या 3-4 वर्षापूर्वी आला. जेव्हा डॉक्टरांनी MBBS MD केली तेव्हा स्वाईन फ्लू नव्हता. तेव्हा स्वाईन फ्लू आला त्यांनी त्यावर कोणते औषधं आहेत त्या रोगाबद्दल त्यांनी पूर्ण नॉलेज घेतलं, पूर्ण अभ्यास केला, मग ते त्या पेशंट स्वाईन फ्लूचे ते ट्रीट करायला त्यांनी स्टार्ट केले. अजून एक गोष्ट, जर तुम्ही बघितलं की डॉक्टरकडे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स येतात, एका छोट्या मुलाला पण ताप असतो आणि एका मोठ्या माणसाला पण ताप असतो, पण डॉक्टर दोघांना वेगळेवेगळे मेडिसिन्स देतात. मग अभ्यास करून नेहमी शिकत राहणं, नेहमी नवीन नवीन गोष्टी शिकत राहणं हे ज्याच्यामध्ये क्वालिटी असतात त्यांनी सायन्स घ्यायला पाहिजे. खरं, कारण डॉक्टरला रोज अपडेट राहावं लागतं. ऍब्सोल्युटली. सेकंड आपण एक्झाम्पल घेऊ कॉमर्स. उदाहरण घेऊ आपण बँकेतल्या कर्मचाऱ्यांचं, जे आपण कॅश आपण बँकेमध्ये जाऊन भरतो, जे कर्मचारी बँकेत असतात ते कॅश कलेक्ट करतात. ते काय फक्त कॅश कलेक्ट करतात, मोजतात, एंट्री करतात, स्टॅम्प मारतात आपल्या स्लिपवर आणि आपल्या स्लिप देतात. हेच ते काम करत आता, नवीन काहीच नाही त्याच्यामध्ये. तेच काम रोज काम करायला आवडतं आणि ते काम एन्जॉय करतात. अशा व्यक्तींनी कॉमर्स घ्यायला हवं. आमच्यासारख्याने मुळेच घ्यायला नको. नेक्स्ट आर्ट. आपण एक उदाहरण घेऊया टीचरचं. टीचर जेव्हा एकदा शिकवते, स्पीकिंग इज अ आर्ट, बोलणे ही एक कला आहे. टीचर शिकवते वर्गात 50-60 विद्यार्थी असतात, प्रत्येक विद्यार्थ्यांची समजून घेण्याची क्षमता वेगळी वेगळी असते. तर टीचरला असं शिकावं लागतं की ज्याला एकदा समजवल्यावर पण समजतं, आणि असे विद्यार्थी पण असतात की ज्यांना दोनदा तीनदा समजवल्यावर त्यांना समजतं. मग टीचरला असं बोलावं लागतं की सगळं विद्यार्थ्यांना समजावं लागेल. स्पीकिंग इज अ आर्ट, ज्यांना आर्टिस्टिक नेचरचं आहे. पण एक उदाहरण बघितलं टीचर. सर,
9 वर्षाच्या शुभम आव्हाडनी तुमच्याकडनं आताच ब्रेन चेकिंगची टेस्ट करून घेतली. आम्ही त्याच्या वडिलांना भेटलो आणि त्यांच्याकडनं त्यांचा अनुभव जाणून घेतला, तो आपण ऐकूया. नमस्कार, मी ज्ञानेश्वर आव्हाड आणि माझा मुलगा शुभम आव्हाड. आम्ही काही दिवसापूर्वी शुभमची ब्रेन चेकिंग टेस्ट केली, त्यामधून आम्हाला शुभमचे 2 टॅलेंट समजले. एक म्हणजे लँग्वेज अबिलिटी आणि दुसरं म्युझिक. ब्रेन चेकिंग टेस्टमुळे आम्हाला शुभमची अभ्यास करण्याची पद्धत कळली आणि त्याला डेव्हलप कसं करायचं हे आम्हाला समजलं. संदीप सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या काही गोष्टी फॉलो केल्या, त्यामुळे शुभममध्ये खूप चांगल्या प्रकारे इम्प्रुव्हमेंट आली आणि पुढे जाऊन शुभम त्याच्या करिअरमध्ये मास मीडियामध्ये खूप चांगल्या प्रकारे करिअर करू शकतो हे आम्हाला समजलं. शुभमची ही ब्रेन चेकिंग टेस्ट 95% ऍक्युरेट वाटली, म्हणून मलाही वाटलं की आपण पण आपली स्वतःची ब्रेन चेकिंग टेस्ट केली पाहिजे, म्हणून मी ती केली तर मला ती 100% ऍक्युरेट वाटली. ब्रेन चेकिंग टेस्ट केल्यानंतर मला माझ्यातली शरीर क्षमता खूप चांगली आहे असं समजलं. ब्रेन चेकिंग टेस्ट मुळे मला हे कळालं की मला डान्स चुपचाप करता येतो. मी शाळेत डान्स कॉम्पिटिशन घेऊन पहिले येणार आहे. मी आता रोज त्याची प्रॅक्टिस करतो. सर, तुम्ही आम्हाला या तिन्ही फील्ड बद्दल खूप छान माहिती दिली, वैदिक मॅथमॅटिक्स, अॅबॅकस आणि करिअर गायडन्स, करिअर काउन्सिलिंग. पण आम्ही तुमच्या कार्याचा थोडा जो आढावा घेतला, तर आम्हालाही कळलं की तुम्ही अनेक शाळांमध्ये विनामूल्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता, अनेक विद्यार्थ्यांसाठी तुम्ही मोटिवेशनल स्पीकिंगचे उपक्रम राबवता, तर त्याबाबत आम्हाला सांगू शकाल का? येस, नक्कीच. मोटिवेशनल स्पीकिंग हे माझं पॅशन आहे. याच्यासाठी मी कुठलेही मूल्य आम्ही चार्ज केले जात नाही, काही कोणताही चार्ज आम्ही घेत नाही. आज आम्ही कल्याणमधले जवळजवळ 4 शाळांमध्ये 500 विद्यार्थ्यांसाठी आम्ही 10वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही मोटिवेशनल स्पीकिंग करत आहोत. 10वी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातलं खूप महत्वाचं वर्ष असतं, कारण ते जाऊन पुढे चांगलं शिक्षण, चांगलं कॉलेज मिळणं, पुढे चांगलं शिक्षण होणं हे 10वीच्या मार्कांवर डिपेंड असतं. त्यामुळे आपण 10वीच्या मुलांना मोटिवेशनल लेक्चर्स आपण आज 500 विद्यार्थ्यांना कल्याणमध्ये करत आहोत. त्याच्या व्यतिरिक्त आपण खेडेगावात जाऊन तिथे आश्रमशाळा असतात तिथे जाऊन आपण जवळजवळ 800 विद्यार्थ्यांना आपण वैदिक मॅथमॅटिक्स ही गोष्ट विनामूल्य शिकवलेली आहे. आपल्या कामाचं आज इस्कॉन जे मंदिर आहे वाड्याला, तिथे त्यांचं एक आश्रम आहे, तिथल्या 50 विद्यार्थी तिथून पण आम्हाला बोलवण्यात आलेलं, तिथे पण तिथे जाऊन 50 विद्यार्थ्यांना आपण वैदिक मॅथमॅटिक्स ही गोष्ट शिकवलेली आहे. मला प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं की सामाजिक एका उद्योजकाचं सामाजिक जबाबदारीचं भान कसं असतं ते आपण श्रीवसव बच्छाऊ यांच्याकडून शिकायला हवं. पण मला सांगा सर की आतापर्यंत तुम्ही एवढे जे मोटिवेशनल स्पीकिंगचे उपक्रम घेतलेत तेवढे पुरेसे आहेत की तुम्हाला अजून करायचे आहेत? हे आम्हाला अजून करायचे आहे आणि मला तर असं वाटतं की पूर्ण भारताला पुढे जाण्यासाठी 1,00,000 मोटिवेशनल स्पीकर्सची गरज आहे. आणि आज फक्त भारतात सर्टिफाईड 150 मोटिवेशनल स्पीकर आहेत. तर मी आपण थोड्या वेळ जशा इंटेलिजन्स बघितल्या, तर ज्या विद्यार्थ्यांमध्ये ज्या माणसांमध्ये लँग्वेज इंटेलिजन्स आहे, भाषेवर प्रभुत्व आहे, त्यांनी मी तर म्हणेल मोटिवेशनल स्पीकर त्यांनी बनायला पाहिजे. कारण एवढी छान संधी आहे तर त्याचा पुरेपूर वापर करायला पाहिजे भारताला पुढे नेण्यासाठी. सर, पण असा उपक्रम आमच्या गावांपर्यंत कोण घेऊन जाईल? ओके, आम्हाला आवडेल करायला. हे कार्यक्रम बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांना, सर्व शिक्षकांना मी आवाहन करतो की जर तुमच्या गावामध्ये काही संस्था असतील, काही आश्रमशाळा असतील जिथे विद्यार्थ्यांना तुम्हाला करिअर गायडन्स करायचं आहे, गणित विषयाची आवड निर्माण करायची, शिक्षणाची आवड निर्माण करायची, तिथे आम्हाला तुम्ही जर बोलवलं तर आम्हाला नक्की यायला आवडेल आणि विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करायला आवडेल. सर, नक्कीच, ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. सर, जे विद्यार्थी कल्याणला तुमच्या संस्थेमध्ये शिकण्यासाठी येऊ शकत नाही पण त्यांना शिकायचंय वैदिक मॅथमॅटिक्स, अॅबॅकस, करिअर काउन्स गायडन्स, ब्रेन चेकर, तर अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काही फ्युचर प्लॅनिंग केलेलं आहे का? त्याच्यासाठी काही व्यवस्था होऊ शकेल का? येस, याच्यासाठी टेक्नॉलॉजी वापरावी लागेल आणि आम्ही लवकरच आमची वेबसाईट घेऊन येत आहोत. वेबसाईटला आम्ही आमचं वैदिक मॅथमॅटिक्स या गोष्टीचं ट्रेनिंग आम्ही ऑनलाईन देणार आहोत. त्यामुळे कल्याणमध्ये काय, जगाच्या पाठीवर कुठे पण विद्यार्थी बसला असेल तर तो ऑनलाईन वैदिक मॅथमॅटिक्स ही गोष्ट माफक दरामध्ये कशी शिकू शकतो त्याचं आमचं आज कामचं नियोजन, त्याची प्लॅनिंग आम्ही आज करत आहोत. खूपच छान प्लॅन आहे. पण या प्लॅनसाठी का तुम्ही काय टार्गेट, काही विजन ठेवली? येस, आम्हाला 1,00,000 विद्यार्थ्यांना वैदिक मॅथमॅटिक्स ही गोष्ट शिकवायची आहे. खूपच छान. सर, याशिवाय तुम्ही काही स्टेट लेवलवर काही प्रोग्राम्स, काही कॉम्पिटिशन्स अरेंज केले होते सांगितलं, तर असे काही कॉम्पिटिशन्स तुम्ही आता भविष्यात येणाऱ्या काळामध्ये अरेंज करणार आहात?
आत्ताच 17 जानेवारीला आपलं अबॅकसचं स्टेट लेवल कॉम्पिटिशन झालं. पूर्ण मुंबईतून 200 अधिक विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला. तर आम्ही राज्यस्तरावर असे काम आम्ही करत आहोत. संतोष सर आणि अश्विनी मॅम, आज तुमच्यासोबत एवढ्या इंटरेस्टिंग गप्पा मारून खरंच खूप आनंद झाला. आज कितीतरी नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. पण जाण्यापूर्वी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्व पालकांना एक आवाहन करू इच्छितो की आपण आपल्या मुलांचं करिअर काउन्सिलिंग नक्की करून घ्यावे. कारण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कोणतं इंटेलिजन्स आहे आणि तो पुढे जाऊन कोणतं करिअर छान चांगल्या प्रकारे करू शकतो हे आपण जाणून घेतलंच पाहिजे. आणि ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मॅथ्स या विषयाची भीती आहे त्यांना अबॅकस आणि वैदिक मॅथमॅटिक्स हे विषय हे याचा लाभ देऊन त्यांच्या मनातली गणिताची भीती काढावी. आणि त्यांच्या गणितात चांगलं होईलच पण त्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होईल. त्यामुळे एक वाक्य आम्ही नेहमी म्हणत असतो, लर्न अबॅकस अँड वैदिक युअर मॅथ्स बिकम मॅजिक. खूपच छान. तर मित्रांनो, आज आपल्या अचीवर्स बिझनेस फेस टू फेस मध्ये आपण भेटलो श्री संतोष चंद्रभान बच्छाव आणि सौ अश्विनी संतोष बच्छाव यांना. आज एंजल अबॅकस आणि वैदिक मॅथ्स अकॅडमीची त्यांनी 3 वर्षापासून संस्थापना केली आणि इतक्या कमी वयामध्ये ते सक्सेसफुल उद्योजक बनलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. धन्यवाद. आता लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन उद्योजकासह अचीवर्स बिझनेस फेस टू फेस मध्ये. तोपर्यंत नमस्कार.